एमआरडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून स्थानिक गुन्हे पोलीस यंत्रणा हदबल ठरत आहे आता पुन्हा बजाज नगरांमध्ये अज्ञात माथे माथेफिरुंनी हैदोस घातला असून घरासमोरील उभ्या कारच्या काचा या आरोपींनी फोडल्या ही घटना मंगळवारी तीन जानेवारी रोजी मध्यरात्री अयोध्या नगरातील श्री सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीमध्ये मध्ये घडली आहे गेल्या आठवड्यातच अज्ञात माथे फिरूने सहारा हाऊसिंग सोसायटीतील तीन चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या होत्या या तोडफोडी वाहनधारकांमध्ये होतं अशा वाईट वृत्तीच्या माथे मागणी नागरिकांनी केली आहे तर बजाज नगर अंतर्गत येणाऱ्या अयोध्या नगर परिसरामध्ये अज्ञात माथे फिरूने मध्यरात्री घरासमोर उभ्या चार चाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा उपद्रव सुरू केलाय अशी उचापती करून माथे फिरूनकडून परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र या घटनेमुळे सर्वसामान्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून अनेकांतून तीव्र संताप व्यक्त केला जातोय मंगळवारी मध्यरात्री अंदाजे एक ते दीड वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन माथेफिरूंनी श्री सिद्धेश्वर सोसायटीतील आनंद देवर यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कार क्रमांक एम एच वीस बीएन आठ सहा एक तीन च्या काचा फोडल्या यामुळे मोठा आवाज झाल्याने सोसायटीतील गजानन राठोड आणि विश्वनाथ पठाडे हे दोघे जण घराबाहेर येताच त्यांना पाहून दोघे भामटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले या घटनेमध्ये देवर यांच्या कारचे अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपयांचं नुकसान झालंय दरम्यान या प्रकरणी आनंद देवर यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये आकाश तरटे राहणार वडगाव कोल्हाटी याच्या विरुद्ध अदाखल पात्र गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत वेळेस आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना चाप लावणे गरजेचे असल्याचं नागरिकांमधून बोलल्या जात आहेगर मधील रहिवासी आनंद मथुदेवर मी आर एक्स आपली बारा सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी मधील रहिवासी आहे काही दिवसापासून म्हणजे म्हणण्यापेक्षा एक तीन चार महिन्यापासून एक असंच फालतू मुलगा आहे ना या अयोध्यानगर परिसरातील खूप दहशत निर्माण केलेली आहे आम्ही वारंवार समजून आम्ही चार महिन्याआधी जे आहे तो चौकात थांबून काही पोरं फालतू पोरं घेऊन इथे मुलींना बायांना सगळ्यांना छेडछाड करणं त्रास देणं शिवीगाळ करणं तिंगळ टवाळी करणं त्यामुळे आम्ही तक्रार दिली होती पोलीस स्टेशनमध्ये ओळज एमआयडी सी पोलिस स्टेशनमध्ये त्यावेळेस त्याच्यावर काही समजा एन सी दाखल केले एक मुलीला आणलं त्यांनी घरात घुसून त्यावेळेस आम्ही तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर चार महिने तो मुलगा इथे नव्हता पण काल रात्री काल रात्री तो मुलगा परत दिसला तो त्या व्यक्तीला ज्यावेळेस आम्ही बोललो की बाबा तू इथे काय करतो आहे तुझा काय पर्पज आहे इथे इथे मुलींना वगैरे त्रास द्यायचे कामं करत होता तर आम्ही त्याचा विरोध केला विरोध केल्यानंतर त्यांनी त्यावेळेस काही बोलला नाही त्यावेळेस निगा केला म्हणे बघून घेऊ तुम्हाला अंग रात्री सुमारे एक ते सवा एक वाजता आला आणि असे दोन तीन मोठे दगड घेऊन माझी ही कार आहे ही कार त्यांनी त्यामुळे फोडून टाकली का तर त्याचा आम्ही विरोध केला त्यामुळे आता ह्या गोष्टीमुळं चार पाच दिवस आधीही आमची एक चार पाच सोसायटी सोडून अयोध्यानगरमध्ये चार पाच गाड्या फोडण्यात आल्या ह्याच प्रकारे त्यांनी फोडलेली आहे चार पाच गाडी तर ह्या प्रकरणामुळे अयोध्यानगरमध्ये सगळ्या रहिवासींमध्ये खूप दहशतीचं वातावरण आहे लवकरात लवकर याच्यावर पाहिजे तशी स्ट्रॉंग कारवाई झाली पाहिजे जेणेकरून हाच नाही कोणती व्यक्तींनी अयोध्यानगर मध्ये अशा प्रकारे लवकरात लवकर याच्यावर पाहिजे तशी स्ट्रॉंग कारवाई झाली पाहिजे जेणेकरून हाच नाही दुसऱ्या कोणतीही व्यक्तीने अयोध्यनगर मध्ये अशा प्रकारचे गुन्हा घडावे नाही अशोक साठे एमसीएन न्यूज वाळूस औरंगाबाद